पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि RPI पक्षाचे आठवलेगड कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या कळंबोली येथील राहत्या घरावर हल्ला केला. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीमध्ये माजी उपमहापौरांच्या घराचे नुकसान झाले आहे. तसेच अज्ञातांनी घराशेजारी उभ्या करण्यात आलेल्या गाड्या देखील फोडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमधील 25 ते 30 अज्ञातांनी माजी महापौर जगदीश गायकवाड यांच्या घरावर हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अज्ञातांनी गाड्यांमधील महत्त्वाचे पेपर आणि 1.5 लाख रुपये रोख रक्कम चोरल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात भादवी कलम 395-427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याची परिसरात चर्चा आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.